नमस्कार शेतकरी बांधवांनो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फानी चक्रीवादळाने अत्यंत महारौद्र रूप धारण केलं आहे आणि हे चक्रीवादळ ओडिसाच्या अत्यंत जवळ येऊन पोचलेलं आहे आज दुपारपर्यंत हे चक्रीवादळ ओडिसाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे हे चक्रीवादळ जगन्नाथ किनार जगन्नाथपुरीच्या किन... किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवला आहे जगन्नाथपुरी येथे धडकताना ताशी एकशे पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने वारे वाहतील त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ओडिसाच्या किनारपट्टीतील आठ जिल्ह्यातील आठ लाखहून लोकांना येथून स्थलांतर करण्यात आलं आहे तसेच चक्रीवादळ हे ताशी सहा किलोमीटर वेगाने ओडिसाकडे सरकत आहे आणि याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे बघूयात सध्याची महाराष्ट्रावरील ढगाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रावर बऱ्याच प्रमाणात बाष्प आहे आणि काही ठिकाणी थोडंफार ढगाळ वातावरण आहे आज दुपारनंतर कोकणामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यात थोडं ढगाळ हवामान आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे शेतकरी बांधवांनो हा होता तीन मेचा हवामानाचा अंदाज असेच हवामान अंदाज शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आलेल्या घंटीच्या चिन्हावरही क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील